नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी, वृत्तवेच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात प्रथम एक नजर हेडलाईन्सवर. अनधिकृत पाणी उपसा नियंत्रित करण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करा. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी दिले उजनी प्रकल्प कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांना निर्देश. सोलापूर उजनी दुहेरी जलवाहिनीच्या कामासंदर्भात कोणताही ठोस निर्णय नाही. तत्कालीन सीईओ त्र्यंबक ढिंगे पाटलांवर मंत्रालय स्तरावर होणार शिस्तभंगाची कारवाई. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आदेश. होळीनिमित्त शहरात वृक्षतोड केल्यास होणार कारवाई. महापालिका आयुक्त शीतल तेली उगलेंचा इशारा. आणि पक्षात राहून पक्षाची गद्दारी करणारा मी नव्हे, माजी महापौर महेश कोठेंनी पक्षात अंतर्गत कुरघोडी करणाऱ्यांचे टोचले कान. राष्ट्रवादीच्या उपक्रमात मांडले मत. बातमीपत्रात इथे वेळ झाली आहे सविस्तर बातम्यांची. अनधिकृत पाणी उपसा नियंत्रित करण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्याचे निर्देश पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उजनी प्रकल्प कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिले. सोलापूर शहराला पिण्याचे पाणी व शेतकऱ्यांना उन्हाळी आवर्तनातील पाणी वेळेत मिळावे, त्यांची तक्रार येणार नाही यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी सतर्कतेने काम करावे. तसेच उन्हाळी आवर्तनातील अनधिकृत पाणी उपसा नियंत्रित करण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करा असे निर्देश राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी येथे दिले. सन 2022-23 मधील उन्हाळी हंगामासाठी उजनी प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. यावेळी आमदार सर्वश्री सुभाष देशमुख, संजय मामा शिंदे, सचिन कल्याण शेट्टी, समाधान औताडे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, महानगरपालिका आयुक्त शीतल तेली उगले, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे सर्व कार्यकारी अभियंता उपस्थित होते. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पाणीपट्टी वसुली संदर्भात साखर कारखानदारांनी सहकार्य करावे, तसेच उन्हाळी आवर्तनाच्या पहिल्या 10 दिवसात दररोज 20 तास वीज पुरवठा बंद ठेवण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, महावितरण, महापालिका, अन्य संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेऊन कार्यवाही करावी. कर्नाटक राज्यात वीज पुरवठ्यामुळे अवैध पाणी उपसा होण्याची शक्यता लक्षात घेऊन तेथील जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून तेथेही वीज पुरवठा बंद ठेवण्याची कार्यवाही करावी. लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाने अन्य शासकीय यंत्रणांची पूर्ण मदत घ्यावी. आवश्यक तेथे पोलीस संरक्षण घेऊन कार्यवाही करावी अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. यावेळी धीरज साळे यांनी सादरीकरण केले. उन्हाळी हंगामात यापूर्वी 2 आवर्तने दिली जात होती. आता पालकमंत्री महोदयांच्या सूचनेनुसार पाण्याचा काटकसरीने वापर करून उन्हाळी हंगामात 3 आवर्तनांचे नियोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त यांनी उन्हाळी आवर्तनात येणाऱ्या अडथळ्यांबाबत वस्तुस्थिती मांडली. सुरत चेन्नई ग्रीनफील्ड राष्ट्रीय महामार्गासाठी अक्कलकोट तालुका, दक्षिण तालुका, उत्तर सोलापूर आणि बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांनी शनिवारी नियोजन भवन येथे पालकमंत्री राधाकृष्ण पाटील यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. केंद्र सरकारने नियोजित सुरत चेन्नई ग्रीनफील्ड राष्ट्रीय महामार्ग करण्याचा निर्णय घेतला आहे, पण राष्ट्रीय महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेत असताना जुन्या प्रचलित भूसंपादन कायद्याप्रमाणे जमिनीचा दर दिला जात आहे. शासनाकडून नव्या दराप्रमाणे संपादित जमिनीचा मोबदला मिळावा म्हणून अक्कलकोट तालुका, दक्षिण तालुका, उत्तर सोलापूर आणि बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांनी शनिवारी नियोजन भवन येथे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. समृद्धी महामार्गासाठी ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या जमिनीला वाढीव दर देऊन जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या, त्याच पद्धतीने सोलापूर शहरातील बार्शी, दक्षिण तालुका, उत्तर तालुका आणि अक्कलकोट तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळावा अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांकडून करण्यात आली.
अक्कलकोट तालुक्यातील म्हणजे नाव सांगतो सूचना मागतो आपल्याला. तर हा जो प्रस्ताव एक नवीन मार्ग अक्कलकोट तालुक्यातील मी शेतकरी आहे, माझे 5.5 एकर शेती या ठिकाणी प्रभावित होत आहे, बाधित होत आहे. तर साहेब आपण आपण सर्वप्रथम आम्हा बाधित शेतकऱ्यांना आमचा विचार ऐकण्यासाठी या ठिकाणी आपण माननीय खासदार साहेब व जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी साहेब व जिल्हाधिकारी साहेब यांनी या ठिकाणी वेळ दिला, त्याबद्दल मी बाधित शेतकऱ्यांना आपले प्रथमतः आभार मानतो. व आपण प्रस्तावने पण स्पष्टपणे सांगितलं, आम्हाला थोडासा धीर दिला की आम्ही म्हणजे शासन आहे, आमचेच प्रतिनिधी आपण आहात, त्याबद्दल देखील मी आपले धीर दिल्याबद्दल आभार मानतो. परंतु साहेब सोलापूर जिल्ह्यातील सर्व शेतकरी बार्शी असेल, उत्तर सोलापूर असेल, दक्षिण सोलापूर असेल, अक्कलकोट असेल, हा हवाल देईल म्हणजे काय झालं बाहेर हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा रोड आहे, जमिनीपासून उंची त्याची कमीत कमी 7-8 फूट किंवा 10 फूट असेल नक्की आम्हाला माहिती. पण आमची अवस्था अशी झाली सर, त्या बाजूला वेळ नव्हती, या बाजूला उभीरून जमीन नव्हती, दोन्ही जमिनीच्या मधून रस्ता जातो. या शेतकऱ्याला या शेतात जाण्यासाठी रस्ता सर विसरून तुम्ही शासनाने विचार करा, मला कच्चा रस्ता घेऊ द्या, पण दोन्ही बाजूने आम्हाला 10 फूट कच्ची वाट या सर्विस रोडला दोन्ही बाजूने पाहिजे. या बाजूकडून त्या बाजूकडे जाऊ शकत नाही, तो रस्ता ओलांडता येत नाही. कुठलेही रेडी रेक्टर भाव हा भाव होऊ शकत नाही. महत्वाचा भाग एवढाच आहे की मार्केट रेव्ह्यू सेक्शन 26 प्रमाणे ज्यावेळी महामार्गाचे प्रोजेक्ट इनिशिएट झालं त्यावेळी माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी एक रेट ठरवायचं असते, बाजार भाव ठरवायचा असते, ते बाजार भाव बाजारात जाऊन ठरवायचं असते. प्रिव्हेलिंग ऑफ द मार्केट कुठं आहे याच्यात कागदावर ते बाजार भाव ठरवू शकत नाही. जर ते बाजार भाव ठरवले असते प्रत्यक्षात जाऊन आणि तो सत्य असेल तर आज हे लोक जमवायचं काहीच कारण नव्हतं सर. सत्य बाहेर घेऊन दिलं नाही, त्याच्यामुळे आज आम्हाला सगळ्यांना त्रास व्हायला लागला. माझा 5 लाखाची जमीन सुद्धा 2 लाखाची जमीन असेल, त्या दिवशी बाजारात तो भाव जर असला तिथं शेतकऱ्यांनी सांगितलं असतं तर जिल्हाधिकाऱ्यांनी तेच रेट तिथं हायवे अथॉरिटीला ठरवलं असतं आणि तोच रेट आजपर्यंत सगळ्यांना दिलं असतं. मग आम्ही सगळं जमवायचं, आपण यायचं, सगळ्यांना त्रास व्हायचा हे काही कारण झालं नसतं. म्हणून माझा विनंती आहे की बाजार भावाप्रमाणे 5-5 रक्कम सर्व शेतकऱ्यांना द्यावा हा माझा विनंती. राष्ट्रीय महामार्गाकरता जमीन संपादित करताना शेतकऱ्यांचे कोणतेही आर्थिक नुकसान करणार नाही याची काळजी शासनाकडून घेतली जाईल. शिवाय संपादित जमिनीचा योग्य पद्धतीने मोबदला मिळावा म्हणून प्रचलित कायदा रद्द करून नव्या कायद्याप्रमाणे जमिनीचे दर लावण्याकरता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासोबत लवकरच मुंबईमध्ये बैठक घेऊन अंतिम निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. या कायद्याच्या सुधारणा करण्या संदर्भामध्ये आपल्याला वाटतं पुढे विचार करण्याची आवश्यकता असं आणि तर सोशल इम्पॅक्ट स्टडी आपल्याला करण्याबद्दलचाही विचार करावा लागेल की ज्यामध्ये इतर वर्षानुवर्षी आपल्या 4-4 पिढ्या 5-5 पिढ्या जमिनी आपण आपली सगळ्यात मोठी संपत्ती जमीन आहे आणि ती सुद्धा जर गौरीवर पाहणं जाणार असेल तर स्वाभाविकपणे तो असंतोष शेतकऱ्याचा राहणार नाही. आपण हे समजून घेतलं पाहिजे की नॅशनल हायवे अथॉरिटी प्रमाणे 1956 जो कायदा तयार झाला आहे त्याप्रमाणे त्यांची कार्यवाही सुरू असते. आता जी काळाजोगाच्या सगळ्या परिस्थिती बदलल्या आहेत, माझी एवढीच अपेक्षा मी या ठिकाणी सूचना देतो आपल्याला की याच्यामध्ये एक बैठकही आता आमचं अधिवेशन सुरू आहे, त्या निमित्ताने मी माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री समिती बैठक पाहिजे. मी केंद्रीय मंत्री हायवे जी आहेत आपले गडकरी साहेब त्यांना बरोबर त्यांना विनंती करतो. म्हणजे याच्यातून अजून जेवढा सोलापूर जिल्ह्यात नव्हे तर बऱ्याच जिल्ह्यांमध्ये एक प्रश्न तयार झाले. शेवटी बळाचा वापर करून काय जमीन त्यापैकी घेणं काही आपण करायचं नाही ते कोणत्याही शासनाची अजिबात इच्छा नाही. समजदाराने शेतकऱ्याला न्याय देऊनच शेवटी त्याचं समाधान देऊनच आपण पुढे जायला गेलं पाहिजे. ही भूमिका तुमची आहे तीच आमची भूमिका आहे. अधिकाऱ्यांना सूचना करणार आहे की तुम्ही जरा या बाबतीमध्ये लगेच आपण कार्यवाही करण्याच्या बाबतीमध्ये फार पुढे जर घेऊ नका. काय सुधारणा करताय की काय काही नवीन प्रचलित यामध्ये काही बदल करताय का तर काय की आशय कोणत्या देऊ विनाकार लोक असतोच. आपण
शेतकऱ्यांच्या बाजूर बरं आहे, लोकांच्या शेतकरी प्रकल्प झाली पाहिजे पण बरोबर आहे. आता जसं म्हणजे झालं बारशे आपमध्ये एकाच गावामध्ये तीन दरोगारे मारलेले असे व्यवसाय नेतेपणे सुद्धा निराकरण काही समस्या तुमच्या अधिकाऱ्यांनी जे काही त्यांना दिलेले जे नियमावली असेल त्याचप्रमाणे ते करतात, ते काही त्यांना दोष देत. तर त्यामुळे शेतकरी विस्थापित होताना तो पूर्ण उद्योग होणार असेल ते बरोबर नाही. पण निश्चितपणे आपण तुमच्या सगळ्या कामची नका घेऊ. एक हजार एक आठ पंधरा दहा दिवसामध्ये बैठक लागून याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांचा सराव, माननीय मुख्यमंत्र्यांचा सराव आणि मग काय तुझ्या तुमच्या एकदा आपल्या लोक प्रतिनिधी काय असतील, आपल्या आमदार मोदी आहेत, आपल्या ते प्रतिनिधीला बोलवतो मी म्हणजे आपल्या समोर चर्चा झाली पाहिजे. जी काही चर्चा होईल तुमच्या की सत्ता काळ माझ्या समोर लक्ष आले की मुली मुद्दे मांडले त्यांना बोलावून घेऊ. त्यामुळे विनाकारण असं गैरसमज करू नका की आमचे दरवाजे सगळे बंद केलेले आहेत आणि आम्हाला कोणत्याही भाग परिस्थितीमध्ये जमीन ताकद घ्यायचीच आहे असं काही तुम्ही मानण्याचे कारण नाही. एवढीच माझी आपल्याला विनंती आहे गैरसमज करून घेऊ नका. त्यातून पुढे जाण्याची एक चांगली भूमिका आपण तयार आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांनी दाखवलेल्या संयमाबद्दल मी पुन्हा एकदा आपले आभार व्यक्त करतो आणि उशीर झाला परंतु त्यामुळे झालेल्या गैरसोयबद्दल पुन्हा आपली दिलगिरी व्यक्त करतो आणि सांगतो. आता सध्याचे जे नॅशनल हायवे अथॉरिटीकडून जे भूसंपादन सुरू आहे पण त्यामुळे जिल्हा क्षेत्र आहे, बागा क्षेत्र आहे, अंगामी क्षेत्र आहे, काही मला वाटतं लोकांची इलेक्ट वाढ झालेली आहे, त्याच्यातून काही झालं आहे मला वाटतं, काही ठिकाणी विहिरी आहेत, फळबागा आहेत. मला वाटतं याच्यामध्ये आता मग जी इम्पॅक्ट झाली त्याच्यामध्ये अशी काही भूमिका मांडली गेली. कोण असतात काय गोष्टी कळ्या होत आहे काही फळबागाची जे द्राक्षाची बाग आहे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते 5 दिवसीय कृषी महोत्सवाचे मोठ्या थाटात उद्घाटन झाले. व्यापारक्षम निर्यातक्षम शेती ही काळाची गरज असून त्यासाठी शेतीची उत्पादकता वाढवणे गरजेचे आहे. कृषी महोत्सव त्यासाठी मदतीचा ठरेल. या माध्यमातून कृषी विषयक अद्ययावत तंत्रज्ञान नाविन्यपूर्ण बाबी यांचा प्रचार व प्रसार होईल. अशा प्रदर्शनातून मिळालेल्या माहितीचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी उत्पादकता वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत असे प्रतिपादन राज्याचे महसूल पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे केले. महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा सोलापूर यांच्या मार्फत आयोजित जिल्हा कृषी महोत्सव सोलापूर 2023 उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार सुभाष देशमुख, संजय मामा शिंदे, सचिन कल्याण शेट्टी, समाधान अवताडे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, महानगरपालिका आयुक्त शीतल तेली उगले, प्रभारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, विभागीय कृषी सहसंचालक रफिक नाईकवाडी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, आत्माचे प्रकल्प संचालक मदन मुकणे, उपविभागीय कृषी अधिकारी जयवंत कवडे, उपसंचालक मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. पालकमंत्री विखे पाटील यांच्या बैठकीत दुहेरी जलवाहिनीच्या कामासंदर्भात कोणताही ठोस निर्णय झाला नाही, मात्र तत्कालीन सीईओ त्र्यंबक ढेंगळे पाटलांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री विखे पाटील यांनी दिले आहेत. सोलापूर ते उजनी दुहेरी जलवाहिनी कामकाजासंदर्भात कोणताही प्रकारचा ठोस असा निर्णय आज झालेल्या पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बैठकीत झालेला नाही. दरम्यान सोलापूर ते उजनी दुहेरी जलवाहिनी कामकाजासंदर्भात पोचमपाड कन्स्ट्रक्शन कंपनीने लवादाकडे लक्ष्मी सिव्हिल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूरला प्रतिवादी करण्याची विनंती केली असून त्यासंदर्भात कायदेशीर बाबी तपासण्याकरता अनुभवी सॉलिसिटर यांचा अभिप्राय घ्यावा, तसेच तत्कालीन सीईओ त्र्यंबक ढेंगळे पाटील यांच्यावर मंत्रालय स्तरावर शिस्तभंगाची कारवाई करावी असे आदेश पालकमंत्री विखे पाटील यांनी दिले आहेत. सोलापूर ते उजनी दुहेरी जलवाहिनी कामकाजासंदर्भात आज पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन येथे बैठक पार पडली. या बैठकीस खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याण
शेट्टी, आमदार समाधान आवताडे, आमदार राजेंद्र राऊत, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त तथा स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल तेलीउगले, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगर अभियंता लक्ष्मण जलवादी, स्मार्ट सिटीचे मुख्य तांत्रिक अधिकारी व्यंकटेश चौबे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सोलापूर ते उजनी दोहेरी समांतर जलवाहिनी कामकाजा संदर्भात चर्चा करण्यात आली. सर, याच्यामध्ये जो अभिती आकृती बंद आहे त्याच्यात 250 कोटी रुपये स्मार्ट क्रॉसिंग करावे लागतात अशी माहिती दिलेली आहे. नेक्स्ट पेज घ्या. ही पाईपलाईन पूर्वी 110 MLD वरून 170 MLD करण्यात आली. या योजनेअंतर्गत सोलापूर शहरात दररोज 170 MLD पाणी पुरवठा उपलब्ध होणार आहे. या योजनेत मुख्यत्वे धरण क्षेत्रात जॅकवेल, पंपिंग मशिनरी, रायझिंग मेन, BPT, ग्रॅव्हिटी मेन इत्यादी कामांचा समावेश आहे. योजनेचा खर्च 894.99 कोटी रुपये आहे. दरम्यान पहिला मक्तेदार पोचंपाड कन्स्ट्रक्शन कंपनी लवादामध्ये गेले आहेत. पुणे येथे लवादाची प्रक्रिया सुरू आहे. पोचंपाड कंपनीने लवाद साठे यांच्याकडे दिनांक 24 जानेवारी 2023 रोजीच्या पत्राद्वारे दुसरा मक्तेदार लक्ष्मी सिव्हिल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूर यांना प्रतिवादी म्हणून मान्यता देण्यास विनंती केली अशी माहिती पालकमंत्र्यांना देण्यात आली होती. त्या संदर्भात कायदेशीर बाबी तपासण्याकरता अनुभवी सॉलिसिटर यांचा वैधानिक अभिप्राय घेण्यात यावा, तसेच तत्कालीन CEO त्रिंबक ढेंगळे पाटील यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई मंत्रालय स्तरावर करण्यात यावी असे आदेश पालकमंत्री विखे पाटील यांनी दिले. दरम्यान पालकमंत्री विखे पाटील यांच्या आजच्या दौऱ्यातही उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनी कामासंदर्भात कोणताही निर्णय झालेला नाही, त्यामुळे हे काम जैसे थे राहणार आहे. लवादाच्या प्रक्रियेत हे प्रकरण आता अडकले आहे. उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनीचे काम थांबवल्याप्रकरणी तत्कालीन CEO ढेंगळे पाटील यांना नोटीस बजावण्याचा आदेश यापूर्वीच्या बैठकीत पालकमंत्र्यांनी दिला होता. तर आज झालेल्या बैठकीत मंत्रालय स्तरावर तत्कालीन CEO त्रिंबक ढेंगळे पाटील यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. यावरून पुन्हा केवळ चर्चाच झाली असल्याचे दिसून येते. होळीनिमित्त शहरात वृक्षतोड केल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा महापालिका आयुक्त शीतल तेली यांनी दिला आहे. सोलापूर शहरात होळी आणि रंगपंचमी या दोन्ही सणांना भारतीय संस्कृतीत अत्यंत महत्व असून या दिवशी प्रत्येकजण आपल्या जीवनातील ताणतणाव विसरून एकमेकांवर सप्तरंगांची उधळण करताना आढळतात. महाराष्ट्रासह सोलापूर शहरामध्ये होळीचा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या होळीच्या सणानिमित्त अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करून पर्यावरणाला हानी पोहोचवण्यात येते. पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी वृक्षतोड करू नये आणि अनधिकृतपणे वृक्षतोड करणाऱ्यांना दंड तसेच कायद्याने शिक्षा होऊ शकते असा इशारा सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आला. अनधिकृतपणे वृक्षतोड करणे हा गुन्हा आहे, यामुळे होळीनिमित्त कोणत्याही प्रकारचे वृक्षतोड करू नये. वृक्षतोड होत असल्याचे आढळल्यास सतर्क नागरिकांनी स्वतःच्या विभागातील महानगरपालिका कार्यालयातील उद्यान विभागाच्या अधिकारी किंवा स्थानिक पोलीस ठाण्यास कळवावे. सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणाऱ्या धुलीवंदन रंगपंचमी दिवशी केमिकलयुक्त रंगांचा वापर न करता सर्वांनी पर्यावरणपूरक रंगांचा वापर करावा असे आवाहन महापालिकेचे आयुक्त शीतल तेलीउगले यांनी दिले. सोलापूर शहरातील तमाम नागरिकांना होळी व धुलीवंदनाच्या महापालिकेच्या वतीने शुभेच्छा दिल्या. तसेच वृक्षतोड केल्यास वृक्ष संरक्षण व संवर्धन अधिनियम 1975 तरतुदीनुसार वृक्ष प्राधिकरणाच्या पूर्व परवानगीशिवाय कोणतेही झाड तोडण्यास कारणीभूत होणे हा कलम 21 अन्वये अपराध आहे. अनधिकृतपणे वृक्षतोड करणाऱ्यांना दंड तसेच कायद्याने शिक्षा होऊ शकते. पक्षात राहून पक्षाशी गद्दारी करणारा मी नव्हे म्हणत माजी महापौर महेश कोठे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतर्गत कुरघोडी करणाऱ्यांचे देखील कान टोचले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून एक तास राष्ट्रवादीसाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. शहर उत्तरमध्ये या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्रवादीचे नेते बिजू प्रधाने यांच्या वतीने लोणार गल्ली येथे हा उपक्रम पार पडला. यावेळी पक्षाचे निरीक्षक शेखर माने, शहराध्यक्ष भारत जाधव, माजी महापौर महेश कोठे, संतोष पवार, किशोर पाटील, नलिनी चंदेले, चंद्रकांत पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यानंतर शहर उत्तरमधील अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या समस्या मांडल्या. दरम्यान माजी महापौर महेश कोठे यांनी बोलताना, महेश कोठे कुठे आहेत अशी चर्चा शहरात सुरू असते, परंतु पक्षात राहून पक्षाशी गद्दारी करणारा मी नव्हे असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतर्गत कुरघोडी करणाऱ्यांचे देखील त्यांनी कान टोचले. शिवसेनेतून राष्ट्रवादी अजून काही लोकांना वाटत अजून कुठे आहे कुठे कुठे आहे सगळा प्रकार जरी आपला, परंतु एक लक्षात ठेवा, ज्या पक्षाबरोबर आपण आहोत त्या पक्षाशी प्रामाणिक राहण्याचे आमचे काम आणि ते आजपर्यंत पत्र मी पाळले. पक्षात राहून पक्षाची गद्दारी कधी केली पटले नाही, बाजूला जाऊ जे आपल्याला पटते तिथं जाऊ, पण तिथं प्रामाणिक राहून काम करू. पण पक्षात राहून पक्षाच्या विरोधात काम करणं आजपर्यंत मी कधी केलं बघत असताना आपण हे बघितलं पाहिजे की आज विज्ञानाला आपल्याकडे आले असतील तर त्यांना सांभाळण्याचं काम सुद्धा आज आपलं आहे. ते कसे निवडून येतील? ते जर निवडून आले तर 10 लोकांनी आपण नेहमी निगेटिव्ह विचार करण्यामध्ये जास्त प्राधान्य देतो. बिजू अण्णाला निवडून आले तर बिजू अण्णासारखे 10 परत नेते आपल्याकडे येतील आणि आपला पक्ष सत्तेवर असेल तरच आपण लोकांना न्याय का नुसतं एकमेकावर टीका करणं एवढंच आपलं काम. आपण जोपर्यंत सत्तेवर येत नाही तोपर्यंत तुमच्या. यावेळी प्रमोद भोसले, बसवराज कोळी, निशांत सावळे, सागर भोसले, प्रकाश जाधव, सिद्धेश्वर अंगट, माजी नगरसेविका मंदाकिनी तोडकरी, लता फुटाणे, युवती अध्यक्षा प्रतीक्षा चव्हाण, शशिकला कसपटे यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री सहायता निधीतून आमदार सुभाष देशमुख यांनी रुग्णांना 13 लाखांची आर्थिक मदत मिळवून दिली आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाने रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करून राज्यातील 1000 रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे. आमदार सुभाष देशमुख यांनीही यामार्फत गेल्या 2 महिन्यात 16 रुग्णांना तब्बल 13 लाखांची आर्थिक मदत मिळवून दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने फेब्रुवारी 2023 मध्ये विक्रमी 10 कोटी 27 लाख रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे. आमदार सुभाष देशमुख यांचाही मोठा वाटा राहिला आहे. मुख्यमंत्री सहायता निधी व्यतिरिक्त राज्यातील धर्मादाय संस्था, वैद्यकीय उपचारासाठी मदत करणाऱ्या संस्था यांच्याशी संपर्क करून आमदार सुभाष देशमुख यांनी मदत मिळवून दिली आहे. आमदार देशमुख यांनी 16 रुग्णांना विविध आजारांबाबत तब्बल 13 लाखांची मदत मिळवून दिली आहे. सोलापूर शहरासह जिल्ह्यातील विविध हॉस्पिटलमध्ये रुग्णांना व्यवस्थित उपचार मिळावेत यासह सवलत मिळवून देण्यासाठीही आमदार सुभाष देशमुख यांच्या संपर्क कार्यालयातून मदत केली जात आहे. रुग्णांनी आपल्या आजाराबाबत अथवा आर्थिक मदतीसाठी आमदार सुभाष देशमुख संपर्क कार्यालय, सह्याद्री हाऊसिंग सोसायटी, होटगी रोड, सोलापूर येथे आरोग्य सहाय्यक यांच्याशी 77296488 या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन आमदार देशमुख यांच्या संपर्क कार्यालयाकडून करण्यात आले आहे. रुग्णांच्या मदतीसाठी कायम प्रयत्नशील राहू असे आश्वासन देखील आमदार देशमुख यांनी जनतेला दिले आहे. भाजपाच्या माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी पालकमंत्री विखे पाटील यांना समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कैलास आडे यांच्या गैरकृत्याबाबतचे निवेदन दिले. समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कैलास आडे यांनी केलेले गैरकृत्य व भ्रष्टाचाराबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, समाज कल्याण विभागीय आयुक्त पुणे, जिल्हाधिकारी सोलापूर, अँटी करप्शन अधीक्षक सोलापूर यांना वेळोवेळी निवेदन देऊन उपोषण धरणे आंदोलन केल्यामुळे त्यांची 22 फेब्रुवारी 2023 रोजी तडकाफडकी बदली करण्यात आली. परंतु बदली होऊनही जवळपास 15 दिवस होत आले तरी त्यांना अद्याप कार्यमुक्त केलेले नाही.
पुणे येथील समाज कल्याण आयुक्त हे जाणून बुजून पाठीशी घालत आहेत, त्यामुळे ते आणखीन मागासवर्गीय संस्थांना त्रास देण्याचा सपाटा त्यांनी लावला आहे. भ्रष्ट मार्गाने कमावलेल्या पैशांच्या जोरावर बदलीला स्थगिती करण्याच्या मार्गावर आहेत. यावर तात्काळ कार्यमुक्त करण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन दिले असून त्याची दखल घेऊन पालकमंत्र्यांनी तात्काळ समाज कल्याण आयुक्त पुणे यांना भ्रमणध्वनीवरून त्यांची बदली झालेली असताना अद्यापपर्यंत का कार्यमुक्त केले नाही आणि संबंधित सहाय्यक आयुक्त कैलास आडे यांना सोमवारपर्यंत तात्काळ कार्यमुक्त करण्याबाबत आदेश दिलेले आहेत अशी माहिती माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी दिली. शहरातील बसस्थानकात नव्याने नामांतर झालेल्या शहराच्या नावाचे नामफलक नसल्यामुळे अडचण निर्माण झाली होती. याची दखल घेऊन संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेने पुढाकार घेऊन नवीन नामफलक दिले. शहरातील बसस्थानकात नव्याने नामांतर झालेल्या शहराच्या नावाचे नामफलक नसल्यामुळे अडचण निर्माण झाली होती. याची दखल घेऊन संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेने पुढाकार घेऊन नवीन नामफलक दिला आहे. यावेळी आगार प्रमुख व संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दिनांक 4 मार्च रोजी बसला नवीन नामफलक लावण्यात आले. मागील काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबाद जिल्ह्याचे धाराशिव असे नामांतर केले, परंतु शहरातील बसस्थानकातून सुटणाऱ्या गाड्यांवर जुनेच नामफलक लावण्यात येत होते. ही बाब संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेच्या लक्षात आली म्हणून संभाजी ब्रिगेडने पुढाकार घेऊन बाहेरगावी जाणाऱ्या व नामांतर झालेल्या नामाचे फलक नव्याने तयार करून एसटीला लावण्यात आले. यावेळी आगार प्रमुख जवळेकर, संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष बालाजी शिंदे सोसकर, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब काजळे, तालुका अध्यक्ष जिल्हा संघटक संजय काळे, तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट माधव दाभाडे, शेतकरी आघाडी तालुका अध्यक्ष शरद ठोंबरे, तालुका सचिव दामोदर नवले, शहर अध्यक्ष सुनील गाडेकर, उदय बांगर, अशोक शेळके, संतोष काकडे, अनिल दाभाडे, सारंग आवटे, दीपक डोंबे, पिंटू रोकडे, प्रकाश काळे, अनिल गाडेकर, संदीप काळे, बापू भांबळे, बालाजी नफाट, दत्ता येडके, विष्णू गाडेकर, सोपान धापसे, विजय पाटील, नितीन दांगट, भगवान रोकडे यांच्यासह आगारातील कर्मचारी, चालक, वाहक उपस्थित होते. दिनांक 4 मार्च रोजी मुदखेड शहरातील शासकीय विश्रामगृह येथे गोल्ला गोलेवार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नामदेवराव आयलवाड यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबूराव मेंढेवाड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. दिनांक 4 मार्च रोजी शहरातील शासकीय विश्रामगृह येथे गोल्ला गोलेवार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नामदेवराव आयलवाड यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबूराव मेंढेवाड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. जिल्हाध्यक्ष संजय औलवार, कृष्णाजी चितलवाड, पाटील कवठे कलुरकर यांच्यासह समाज बांधव यांच्या उपस्थितीत सर्वानुमते तालुकाध्यक्ष श्रीहरी बैनवाड राजवाडीकर, कार्याध्यक्ष माधव अक्केमवाड, उपाध्यक्ष बालाजी मेंढेवाड, सचिव संजय मेंढेवाड, सहसचिव बाबूराव बल्फेवाड, कोषाध्यक्ष बालाजी बैनवाड, सहकोषाध्यक्ष संतोष राजमोरे, सरचिटणीस बालाजी सोमठणवाड, संघटक धोंडीबा मेंढेवाड न्याहाळीकर, सदस्य रामजी राजेमोड, सोशल मीडिया तालुका अध्यक्षपदी काशीनाथ बैनवाड, मार्गदर्शक म्हणून बाबूराव मेंढेवाड, भुजंगा निमनवाड, संभाजी चंबलवाड यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी तालुक्यातील गोल्ला गोलेवार यादव समाज बांधवांची उपस्थिती होती. आज गोल्ला गोलेवार यादव संघटनेच्या तालुका अध्यक्षाची निवडच्या अध्यक्षपदी श्रीहरी बैनवाड यांची मुदखेड तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यांच्यासोबत पूर्ण तालुक्याची बॉडी निवड करण्यात आली. सामाजिक काम करण्यासाठी ह्या नवीन बॉडी करणं 3 वर्षाला आवश्यक असतं, म्हणून आम्ही या मुदखेड तालुक्यामध्ये तालुका अध्यक्षाची व पूर्ण बॉडीची निवड केली. सामाजिक काम करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. समाजासाठी काही ना काही वेळ देणं हे सुद्धा प्रत्येकाचं कर्तव्य आहे. ज्या समाजातून जन्माला येतो त्या समाजाचं काम करणं हे आपला उद्देश राहिला पाहिजे. त्या उद्देशाने आम्ही आज मुदखेड तालुक्याची आज निवड या ठिकाणी केलेली आहे. जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण, जय यादव, जय गोल्ला, जय यादव, जय गोल्ला, जय यादव, जय गोल्ला, गोल्ला गोलेवार संघटनेचा जय असो. आंदोलन 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 गोल्ला गोलेवार संघटनेचा जय असो. आगे बढ़ो.
मनीषा शिंदे मृत्यू प्रकरणात स्पष्ट अहवाल प्राप्त झाला असून या अहवालानुसार डॉक्टर ठक्करवाड हे मृत्यूस दोषी जबाबदार असल्याकारणाने त्यांच्यावर भारतीय दंडविधान 304 अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनीषा शिंदे मृत्यू प्रकरणात स्पष्ट अहवाल प्राप्त झाला असून या अहवालानुसार डॉक्टर ठक्करवाड हे मृत्यूस दोषी असल्याकारणाने त्यांच्यावर भारतीय दंडविधान 304 अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निष्पाप मनीषा शिंदे यांचा बेजबाबदार डॉक्टरामुळे मृत्यू झाला असल्याप्रकरणी मनीषाताई यांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या नराधम डॉक्टर ठक्करवाड यांना तात्काळ निलंबित करून मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा म्हणून देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार जितेशभाऊ अंतापूरकर यांनी सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांच्याकडे निवेदन देऊन मागणी केली होती. तसेच 30 डिसेंबर रोजी शहरात सर्व पक्षीय नेते व समाज बांधव तालुक्याचे आमदार जितेशभाऊ अंतापूरकर यांच्यातर्फे देगलूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. यामुळेच येथील उपजिल्हा रुग्णालय प्रशासन तथा पोलीस प्रशासनावर दबाव आला आणि एकजुटीमुळेच डॉक्टर ठक्करवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. देगलूर शहरात डॉक्टर ठक्करवाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला असल्याने देगलूर शहरातील गरीब व सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळाला असून बेजबाबदार डॉक्टरावर कारवाई झाली असल्याने बेबंद डॉक्टरशाहीस व उपजिल्हा रुग्णालयातील सुस्त प्रशासनावर आता लगाम बसणार असे आश्वासन देगलूर बिलोली मतदारसंघाचे आमदार जितेंद्रभाऊ अंतापूरकर यांनी दिले. विलासपूर पांढरी येथील विविध विकास कामांचे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाले. लोहारा तालुक्यातील विलासपूर पांढरी येथे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या प्रयत्नातून मंजूर असलेल्या जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना राबवणे 56 लाख रुपये, आमदार स्थानिक विकास निधीतून मागासवर्गीय वस्तीत रस्ता करणे 6 लाख रुपये, 2515 योजनेतून गावांतर्गत रस्ता करणे 10 लाख रुपये आदी विकास कामांचे 5 मार्च 2023 रोजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पनुरे, तालुका प्रमुख जगन पाटील, तालुका प्रमुख ज्ञानेश्वर सूर्यवंशी, विलासपूर पांढरीचे सरपंच मारुती कारले, उपसरपंच अशोक जांभळे, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती दिनकर जावळे पाटील, माजी नगरसेवक अभिमान खराडे, नगरसेवक तथा जिल्हा सहकार बोर्ड संचालक अविनाश माळी, हिपरग्याचे उपसरपंच विजय लोमटे, पंचायत समिती माजी सदस्य इंद्रजित लोमटे, तालुका उपप्रमुख परवेश तांबोळी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता राजेंद्र माळी, अचलेरचे अप्पा सोलनकर, माळेगावचे सरपंच वैभव पवार, उपतालुका प्रमुख परमेश्वर साळुंखे, संदीपान बनकर, सुरेश दंडगुले, सदस्य बसवेश्वर कारले, दगडू भिसे, सुभाष पाटील, उपसरपंच महादेव कारले, माजी सरपंच बसवेश्वर स्वामी, तंटा मुक्ताध्यक्ष पंडित कारले, व्यंकट पाटील, पोलीस पाटील, सूर्यकांत पाटील, किसन खोत, व्हॉइस चेअरमन गजेंद्र बिराजदार, शिवा कारले, राम देठे, बबन बिराजदार, सिद्धेश्वर कारले, किसन जांभळे, महादेव काशिकावे, शिवरुद्र स्वामी, वैभव सरकाळे, सिद्धू गोफणे, लखन चव्हाण, दत्ता बिराजदार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार मेघना बोर्डीकर साकोरे यांच्या हस्ते जिंतूर येथे 30 कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. आमदार मेघना बोर्डीकर साकोरे यांच्या हस्ते आज जिंतूर येथे 30 कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. मागील 5 वर्षांमध्ये रस्त्यांची झालेली वाताहात आणि दर्जाहीन कामे यामुळे सर्वसामान्य जनतेला त्रास सहन करावा लागला असून यापुढील सर्वच कामे दर्जेदार होतील असा विश्वास या निमित्ताने त्यांनी व्यक्त केला. माझ्या बाबांनी कुणाकडूनही शेअर्स विकत न घेता स्वतःच्या हिमतीवर शेतकरी बांधवांसाठी साखर कारखान्याची उभारणी करून आजपर्यंत तब्बल 100 मेट्रिक टनचे गाळप सुद्धा करून दाखवले. सदा ब्रेडचा कारखाना देखील सुरू करून दाखवला आणि हे कार्य सर्वसामान्य जनतेला न्याय देणारं किंवा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत करणार अशी विरोधकांवर सडकून टीका साकोरे यांनी केली. यावेळी तालुकाध्यक्ष लक्ष्मण बुधवंत, आदमारे मामा, पोलीस निरीक्षक वाघमारे, डॉक्टर चांडगे, उपअभियंता उमरेकर, शाखा अभियंता कुपटेकर, विनोद देशमुख, डॉक्टर विवेक थिटे, सचिन गोरे, गोपाळ रोकडे, डॉक्टर पंडित दराडे, प्रदीप चौधरी, दत्ता कटारे, किशोर जाधव, संगीता जाधव, सुमन बार्शीकर, कृष्णा देशमुख, सुनील घुगे, विलास भंडारे आदी उपस्थित होते. ही जी कामं आज आपण उद्घाटन केली ती कामं खूप महत्वाची होती. आमदार झाल्यानंतर
खास करून जिंतूर शहरातल्या शहरवासियांनी भरभरून मतदान केलं म्हणून मी आमदार झाली ह्याची जाणीव मला नेहमी राहिलेली आहे. आणि जिंतूर शहरामध्ये किंवा कुठल्याही शहरामध्ये त्या शहरातून जाणारा मुख्य रस्ता हा सुंदर असावा, चांगला असावा, तरच त्या शहराची ओळख होते आणि त्या शहरामध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या बद्दल, तिथल्या आमदाराबद्दल, तिथल्या सर्व मंडळींबद्दल येणारे जाणारी मंडळी ही आपले एक प्रतिमा बनवत असतात. म्हणून जिंतूर शहरच नाही तर सेलू शहरामध्ये सुद्धा 23 कोटी रुपयाचा मुख्य शहरातून जाणारा रस्ता सुद्धा आपण मंजूर करून घेतलेला आहे आणि पुढच्या आठवड्यामध्ये त्याचं उद्घाटन सुद्धा होणार आहे. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. अनधिकृत पाणी उपसा नियंत्रित करण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करा. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले उजनी प्रकल्प कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांना निर्देश. सोलापूर उजनी दुहेरी जलवाहिनीच्या कामासंदर्भात कोणताही ठोस निर्णय नाही. तत्कालीन सीईओ त्रिंबक ढिंगे पाटलांवर मंत्रालय स्तरावर होणार शिस्तभंगाची कारवाई. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आदेश. होळीनिमित्त शहरात वृक्षतोड केल्यास होणार कारवाई. महापालिका आयुक्त शीतल तेली उगलेंचा इशारा. आणि पक्षात राहून पक्षाची गद्दारी करणारा मी नव्हे. माजी महापौर महेश कोठेंनी पक्षात अंतर्गत कुरघोडी करणाऱ्यांचे टोचले कान. राष्ट्रवादीच्या उपक्रमात मांडले मत. या बातम्यांसह इथेच थांबूया. पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींसाठी अवश्य पाहत रहा सत्याचा अचूक वेध, वृत्तवेध. नमस्कार.